नमस्कार, मी डॉक्टर विवेक रवी सरडे। मी माझं क्वालिफिकेशन म्हणजे MBBS MD पीडियाट्रिक्स आणि MRCPCH इंग्लंडवरून झालेलं आहे आणि मी बालरोग तज्ञ सोबतच लहान मुलांचा ICU स्पेशलिस्ट आहे। बघा, सगळ्यात आधी हा जो डेंग्यू आहे, आपण नेमका डेंग्यू म्हणजे काय हे आपण समजून घेऊया। तर डेंग्यू हा एक व्हायरल आजार आहे। हा डेंग्यू आजार हा डेंग्यू नावाच्या व्हायरसमुळे होत असतो। डेंग्यू व्हायरस हा फ्लेवी व्हायरस नावाच्या एक जातीचा व्हायरस आहे। त्याच्या चार प्रकारच्या व्हायरसेसमुळे डेंग्यू हा आजार होतो। डेंग्यू 1, 2, 3 आणि 4 असे त्याचे चार व्हायरसेस असतात ज्यामुळे आपल्याला डेंग्यू हा आजार होतो। हा आजार, ही व्हायरस जे असतं, याची सर्वप्रथम ग्रोथ हे मच्छरांमध्ये, त्याच्यातही एडिस इजिप्ती नावाच्या जातीच्या मच्छरांमध्ये होत असतं आणि ती हे व्हायरस त्या मच्छरांमध्ये वाढतात आणि जे जे डास आहेत, जे संसर्ग ज्यांना झालेला आहे, ते जर तुम्हाला चावलीत किंवा कोणाला चावले तर त्याच्यामुळे डेंग्यू हा आजार होऊ शकतो। मच्छरांमध्ये सर्वप्रथम व्हायरसची ग्रोथ होतं। ती ग्रोथ झाल्यानंतर असा जर एखादा डास व्यक्तीला चावला तर त्याच्यामुळे हा व्हायरस मानवी शरीरात येऊ शकतो। मग मानवी शरीरात गेल्यानंतर एक साधारणतः 4 ते 5 दिवस मानवी शरीरात या व्हायरसची ग्रोथ होते आणि ती ग्रोथ झाल्यानंतर मग साधारणतः सिम्पटम्स आपल्याला दिसणं चालू होतात। मच्छरची उत्पत्ती जी आहे ती जसं पावसाळ्यात कसं दमट आणि उष्ण वातावरण राहतं आणि पावसाळ्यात असे डबके बरेचसे साचले असतात, कूलर्सच्या टाकीत पाणी जमा होत असतं किंवा भांड्यात पाणी जमा होत असतं, बाहेर पाण्याचे छोटे छोटे डबकेच असतात, याशिवाय काही टायर्स असतात त्याच्यामध्ये पाणी जमा होत असतं, म्हणजे हे एक प्रकारचं सांडपाणी म्हणू शकतो। तर याच्यात जनरली हे डास त्यांची अळ्या टाकतात आणि तिथे जनरली यांची उत्पत्ती जास्त होते। म्हणून हा डेंग्यू आजार पावसाळ्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात दिसतो आणि पावसाळ्याभर याचा प्रकोप असतो। पाणी जमा होतं, जे पाणी हे म्हणजे एखादं वर्षाचं पाणी पाणी जमा आहे त्यात दिसणार नाही, जनरली पावसाळ्यात नवीन नवीन पाणी जमा होतं ना, तर त्याच्यामुळे याच्यात हा डास लवकर ग्रो होतो, वाढतो आणि त्याच्यामुळे हे राहतो। बघा, डेंग्यू सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया की डेंग्यूची लक्षणं कशी आहे। तर डेंग्यूची लक्षणं म्हणजे बघा, सुरुवात डेंग्यूला मी जनरली 2 फेजमध्ये डिवाइड करतो, फेज 1 आणि फेज 2। फेज 1 म्हणजे ज्याच्यात सिम्पटम्स दिसतात, खालील प्रकारे सिम्पटम्स दिसतात। एक तर खूप म्हणजे तीव्र स्वरूपाचा ताप असतो, 103-104 असा ताप असतो आणि अचानक हा ताप येतो। हा ताप साधारणतः 3 ते 4 दिवस राहतो। यासोबतच डोकं दुखणं, हातपाय दुखणं, अंगपायावर रॅश येणं, वीकनेस वाढणं, पोटदुखी होणं, उलट्या होणं अशा प्रकारचे सिम्पटम्स दिसतात। तर याला मी जनरली फेज 1 हे 3 ते 4 दिवस राहतं, फेज 1 म्हणतोय। सेकंड फेजमध्ये ताप निघून जातो, पण याला फेज ऑफ कॉम्प्लिकेशन सुद्धा म्हणण्यात येतं, कारण जे काही डेंग्यू मध्ये कॉम्प्लिकेशन येतात ते जनरली या सेकंड फेज मध्ये येतात। तर या नेमका कॉम्प्लिकेशन कोणत्या असतात ते सुद्धा मी वर्णन करतो। तर जनरली काय होतं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की डेंग्यू आजारामध्ये पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स कमी होतात। तर मेनली या प्लेटलेट कमी होणं या 3-4 दिवसानंतर चालू होतं। जर प्लेटलेट खूप प्रमाणात म्हणजे असं कमी होत असतील तर ब्लिडिंगचे चान्सेस वाढतात, उदाहरणार्थ नाकातोंडातनं ब्लिडिंग येणं, कधी कधी पेशंटला आतल्या आत रक्तस्राव सुद्धा होत असतं जर प्लेटलेट फार कमी होत असतील तर। या व्यतिरिक्त जे शरीरातलं, आता एक थोडस डिस्क्राइब करण्याचं झालं म्हणजे तुमच्या शरीरातलं पाणी जे असतं ते 2 ठिकाणी असतं, एक रक्तवाहिन्यांमध्ये असतं आणि एक रक्तवाहिनीच्या बाहेर असतं। तर डेंग्यू मध्ये काय होतं, हे रक्तवाहिन्यातलं पाणी जे असतं ते बाहेर लीक करतं, याच्यामुळे ब्लड प्रेशर हा खाली चालला जातो आणि हे पाणी बाहेर जेव्हा जातं ते बाहेर कुठे जातं तर तुमच्या फुफ्फुसांच्या बाहेर जमा होतं, पोटाच्या बाहेर पोटात जमा होतं। तर यामुळे काय होतं की श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, पोट फुगतं, पोट दुखणं असं सुद्धा होत असतं, ब्लड प्रेशर कमी होत असतं, याच्यामुळे युरिन आउटपुट सुद्धा कमी होतं आणि बाकीचे जे आपले महत्वाचे जे अवयव असतात त्यांना रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यांचं जे कार्य असतं ते पूर्णपणे पार पडत नाही, उदाहरणार्थ लिव्हरवर सूज येणं, किडनीचं काम कमी होणं, तर अशा गोष्टी डेंग्यूमध्ये दिसायला मिळतात। यावर उपाययोजना म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पहिली जी फेज असतात
त्या पहिल्या फेजमध्ये तुम्हाला पेशंटला जे सिम्टम्स असतात, उदाहरणार्थ हात पाय जास्त दुखत असतील किंवा ताप जास्त असेल, तर सिम्टमॅटिक ट्रीटमेंट, उदाहरणार्थ ताप कमी येण्यासाठी पॅरासिटामॉल आपण यूज करू शकतो. जर सपोज ताप जास्तच असेल तर आपण हातापायाला कोमट पाण्याने पुसवू शकतो. पेशंटनी या पिरियडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी घ्यायला पाहिजे, लिक्विड. ते पाणी असो किंवा ओ आर एस असो किंवा ग्लुकोज वॉटर असू शकतं, ज्यूस असू शकतं, तर असं इंटेक पेशंटनी जास्त ठेवायला पाहिजे. आणि बाकीची जसे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असतात, जसं उदाहरणार्थ मल्टीव्हिटॅमिन आपण ऍड करू शकतो, या व्यतिरिक्त पपईचं पान आणि किवी फ्रूट याचा सुद्धा जर समावेश केला तर ते सुद्धा मदतकारक असतं असं मानलं जातं. या पद्धतीचं आपण पहिल्या फेजमध्ये जनरली ही ट्रीटमेंट असतं. सेकंड फेजमध्ये आपल्याला थोडंसं ब्लड टेस्ट करून बघावं लागतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित, पॅरामीटर्स व्यवस्थित आहेत की नाही. कधी कधी प्लेटलेट फार खाली जाऊ शकतात, तर तेव्हा आपल्याला थोडंसं त्याकडे लक्ष ठेवण्याची गरज असतं. या व्यतिरिक्त ब्लड प्रेशर वगैरे व्यवस्थित आहे की नाही, युरिन आउटपुट पेशंटचं व्यवस्थित आहे की नाही, या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला प्रॉपर लक्ष देण्याची गरज असतं. आणि सपोज या गोष्टी कमी असतील, उदाहरणार्थ पेशंटचं ब्लड प्रेशर फार कमी असेल किंवा पेशंटला फार डिहायड्रेशन असेल, तर मग कधी कधी आम्ही त्यांना, म्हणजे जसं मी बोललो की लिक्विड जास्त देण्याचा सल्ला असतो, पण कधी कधी काही पेशंटला ते शक्य नसतं, तर मग आय व्ही म्हणजे सलाईन या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला चालू करण्याची गरज भासू शकतो. ज्याच्याने पेशंटचं बीपी व्यवस्थित मेंटेन राहील, पेशंटचं युरिन आउटपुट व्यवस्थित राहील आणि काही अजून काही कॉम्प्लिकेशन कडे पेशंट जात नाही याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवण्याची गरज पडू शकते. जनरली डेंग्यूचा त्रास हा खूप लहान मुलाचा असतील, म्हणजे उदाहरणार्थ 2 वर्षाच्या खालची मुलं, त्यांना हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो. याचं एक सिंपल कारण असं असतं की मुलं त्यांना नेमकं काय होतात ते सांगू शकत नाही, तर त्याच्यामुळे जो मोठे मोठे सांगू शकतात की माझं पोट दुखत आहे, मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, लहान मुलं तसे सांगू शकत नाही. या व्यतिरिक्त त्याच्या शरीर रचनेमध्ये सुद्धा काही बदल असतात ज्याच्यामुळे डेंग्यू सिव्हिअर रूप धारण करू शकतो या मुलांमध्ये. तर त्याच्याकडे आपल्याला बेसिकली जसं मी बोललो त्या सगळ्या सिम्प्टम्सकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज असते. आता डेंग्यू म्हणजे जसं आपण सिम्प्टम्स जसं मी बोललो आधी, आता माता काय करू शकतात, तर एकतर टेम्परेचर कडे लक्ष देऊ शकता तुम्ही. घरी सुद्धा तुम्ही थर्मोमीटर घेऊन टेम्परेचर मोजू शकता की टेम्परेचर नेमकं किती राहतं आहे, टेम्परेचर उतरतं आहे की नाही, बाळ काही तोंडाने घेतं आहे की नाही, म्हणजे ओरल इंटेक कसा राहतो आहे त्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. बाळाचं युरिन आउटपुट कसं राहतं आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो, युरिन पास करताय की नाही करतो आहे. बाकी ओव्हरऑल बाळाची ऍक्टिव्हिटी कशी आहे ते आपण बघू शकतो. श्वास घेण्याची गती वाढते आहे का, पोट फुगत आहे का, तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही घरी लक्ष ठेवू शकता. आणि जर सपोज काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काही अबनॉर्मॅलिटी वाटत असेल तर डेफिनेटली डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घेतलेला महत्वाचा ठरतो. जर सपोज तुमच्या मुलांना डेंग्यू असेल आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा त्यांना वैद्यकीय सल्ला घ्यायचा असेल, तर मी डॉक्टर विवेक चरडे, माझा मोबाईल नंबर खालील प्रमाणे आहे 9819764836. आणि जर तुम्हाला मला प्रत्यक्षात भेटायचं असेल आणि बाळाला वैद्यकीय चाचणी करायची असेल, दाखवायचं असेल, तर माझं हॉस्पिटल सुद्धा आहे, भानुकृपा हॉस्पिटल, हे रेशीमबाग ग्राउंडच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. इथे मी सकाळी 12 ते 2:30 आणि सायंकाळी 7 ते 8:30 या वेळेस असतो.